राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ कुरुंदवाड शिवसेनेच्या वतीने नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलनं मारहाण करून राणे यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. तर राणे यांच्या विरोधात गली गली में शोर है, नारायण राणे चोर है, शिवसेना चिंगार है, बाकी सब भंगार है, कोंबडी चोर नारायण राणे मुर्दाबाद, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांनी मंत्री नारायण राणे यांचा निषेध नोंदवून राणे यांच्यावर कडक कारवाई करावी असं सांगितलं. मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं कुरुंदवाड शहरासह परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटली. यावेळी शहरातून शिवसैनिक येथील आंबेडकर चौकात एकत्र येऊन राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली, त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी मंत्री राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला कार्यकर्त्यांसह महिला कार्यकर्त्यांनी चप्पलनं मारहाण करत पुतळ्याचं दहन केलं. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख वैभव उगळे, जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील, अण्णासो बिलोरे, मंगल चव्हाण, माधुरी टाकारे, रेखा जाधव, संतोष नरके, राजू बेले, मिलिंद गोरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.